नमस्कार, मी सोहंजय स्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स. जास्तीत जास्त वेळ मिळणार नाही, सापडलेल्या नोंदीच्या आधारावर सरसकट आरक्षण द्या म्हणून जरांगेचा अंतरवलीमध्ये निर्णय. पुणे नाशिक हायवेवर अपघात, चौघाचा जागीच मृत्यू, मृतदेह बाहेर काढायला क्रेनची मदत. मार्गशीर्ष महिन्यात विठुरायाची गोपाळपुरी मुक्काम, विष्णुपद दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. स्फोटातील मृतांच्या कुटुंबांना 5 लाखाची मदत. नागपूर येथील झालेल्या स्फोटामध्ये त्या लोकांना 5 लाखाची मदत, फडणवीस यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन द फील्ड, नागपूर येथील स्फोटाचा घेतला आढावा. वाहनाची धडक बसून नर बिबट्याचे मृत्यू, पुणे नाशिक महामार्गावरील घटना. इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, शरद पवार उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून 14 लाखाची फसवणूक, अहमदनगरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती. आरक्षण न मिळाल्यामागे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीसच, वाशिम येथे प्रकाश आंबेडकर यांचे गंभीर आरोप. वाशिम येथे पत्रकारांशी बोलताना केला खळबळजनक आरोप. मोदीच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. पलटण शहरात भव्य मंगल कलश यात्रेचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले स्वागत.